काय नाटकायचा काल पाहिला आपण ज्या टेक्निकल गोष्टी होत्या पहिलं धोरण दुसरं धोरण हेल्थ पॉलिसी ठीक आहे सर्व ते ब्रटक मार लागणार आहे ते आजचा त्यातले काही अजून इम्पॉर्टंट पॉईंट ठीक आहे पॉप्युलेशन मधले सगळ्यात पहिला कोणता आहे शहरी लोकसंख्या ठीक आहे भारतात शहरी लोकसंख्या कशा पद्धतीने आहे बा किती लोक राहते किती पर्सेंटेज मध्ये आहे काय सगळं पाहत आपल्याला ठीक आहे तर बा सगळ्यात पहिले शहरी लोकसंख्या जर पाहिली आपण तर भारतात नाही आहे 31.4% लोक कुठे राहते शहरात ठीक आहे आणि 68.something लोक कुठे राहते गावात म्हणजे म्हणते ना गांधीजी भारत कोणता देश आहे खेळाचा देश दोन दोन देश आहे म्हणते कोणता या देशात दोन देश आहे कोणते एक आहे इंडिया आणि दुसरा आहे भारत इंडिया कोणता सिटीत राहणाऱ्या लोकांचा हायप्रोफाईल लोकांचा आणि दुसरा खेड्यात राहणाऱ्या लोकांचा भारत ठीक आहे दोन देश आहे ना बा 31.4% लोक शहरात आणि 68.2% लोक कुठे राहते गावात राहते महाराष्ट्रात जर विचार केला तर महाराष्ट्रात 45% लोक शहरात राहते म्हणजे इनडायरेक्टली 55% लोक कुठे राहत असत गावात झालं आता नेक्स्ट बाप्पा आता काही शहरे किती किती आहे बा तीन हजार डिस्ट्रीब्युशन होते वर्ग एकचे शहर जर म्हटलं तर त्याची लोकसंख्या नाही का 1 लाखापेक्षा जास्त आहे त्याला काय म्हणते 1 लाख आहे किंवा 1 लाखापेक्षा जास्त आहे त्याला काय म्हणते वर्ग एकचे शहर तर पहा आता 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे शहरे किती आहे भारतात 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे शहरे आहे 468 ठीक आहे 468 शहरे आहे ज्याची लोकसंख्या 1 लाखापेक्षा जास्त आहे 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे शहरे किती आहे तर भारतात किती आहे 53 शहरे आहे भारतात त्याची लोकसंख्या किती आहे 10 लाखापेक्षा जास्त 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे किती शहर आहे भारतात तर 3 आहे बृहन्मुंबई दिल्ली आणि कोलकाता ठीक आहे वा काय म्हटलं हे 3 आकडे लक्षात ठेवायचे आहे 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे शहर आहे 468 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे शहर आहे 53 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे शहर आहे 3 ठीक आहे 3 कोणते दिसते तुम्हाला सर्वात जास्त लोकसंख्येचे 5 शहर आहे बृहन्मुंबई ठीक आहे सर्वात जास्त बृहन्मुंबई म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन मिळून काय म्हणते बृहन्मुंबई बा 1.84 कोटी ठीक आहे दिल्लीची आहे 1.63 कोटी कलकत्ता 1.40 कोटी म्हणजे 3 शहर असे भेटले आपल्याला ज्याची लोकसंख्या किती आहे 1 कोटीपेक्षा जास्त आहे देन चेन्नई 14 नंबरला चेन्नई येते 86 लाख आणि 5व्या नंबरला कोणते येते बँगलोर पहिले 3 लक्षात ठेवता हे ठीक राहिले नंतर ठीक आहे क्लिअर एकूण एक याच्यावर प्रश्न बनलेला आहे मागचे पेपर पाहून घ्या 10 लाखापेक्षा किती शहर आहे याच्यावर प्रश्न बनला 1 लाखापेक्षा किती शहर आहे खेड्यात किती लोक राहते शहरात किती टक्के लोक राहते महाराष्ट्रात शहरात किती टक्के लोक राहते ते आता याच्यावर प्रश्न विचारलाय राज्यसेवेनं का 5 जे आहे ते सिक्वेन्स लावा मी पहिले होता बृहन्मुंबई दुसरा दिल्ली तिसरा कोलकाता ठीक आहे त्यानंतर याच्यावर प्रश्न बनलाय सेन्सेस टाउन म्हणजे काय होतं म्हणजे सेन्सेस टाउन म्हणजे मराठीत एखादा खराब शब्द आहे शिर गणनात्मक शहर असं वाटते शिर गणनात्मक शहरे शिर गणनात्मक शहराला त्याच्या इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायला पुरते काय सेन्सस टाउन कोणी कोणी येले सेन्सुस टाउन असते ना एस यू आहे तर तसं नसते सेन्सस टाउन ठीक आहे वांद्रवा गुरु आणि सीले केन वाचन ते नाही सेन्सस टाउन 1894 किती असे शहरे किती आहे भारतात सेन्सेस टाउन 1894 ठीक आहे पहा डेफिनेशन काय डेफिनेशन काय सेन्सेस टाउनची सेन्सेस टाउन कशाला म्हणते असं टाउन ज्याची लोकसंख्या नाही काय 5000 आहे ऍटलीस्ट किती पाहिजे 5000 दुसरं म्हणते त्याच्यातले 75% जे लोक आहे 75% पुरुष कामगार जे आहे ते गैरकृषीत कामाला पाहिजे गैरकृषी म्हणजे कृषी कृषीत नसायला पाहिजे कामाला गैरकृषी म्हणजे कृषी सोडून इतर व्यवसायात काम झाले असले पाहिजे त्या गावातले ठीक आहे तिसरं तिची घनता जी आहे डेन्सिटी 400 जास्त म्हणजे 1 स्क्वेअर किलोमीटर मागे किती लोक राहिले पाहिजे 400 हे 3 जिथं क्वालिटी राहते त्याला काय म्हणतो तुम्ही सेन्सेस ठीक आहे पुण्यामध्ये जर तुम्ही गेले तुम्हाला दिसते असे सेन्सेस टाउन आहे पुण्यात चाकण ते 2-4 आहे तिथं
ते सेन्सस टाउन मध्येच येऊन जाते कारण तिथची लोकसंख्या कशी भले ते राहते गावच 5,000 लोकसंख्या म्हणजे गावच होय ना तुमच्या गावाची लोकसंख्या जास्त असं ठीक आहे ग्रामपंचायत तसं ठीक आहे परंतु प्रॉब्लेम काय तिथचे मला सांगा पुण्याच्या आजूबाजूला जे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाली आहे ठीक आहे किंवा औरंगाबादच्या आजूबाजूला जे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाली तिथे होते काय त्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट मध्ये ठीक आहे शहरात तर जागा भेटत नाही मग त्या सिटीला लागून जे एक गाव राहते तिथे काय करते कंपनी टाकते बरोबर त्या गावातलेच लोक काय लागतील तर कामाला लागते म्हणजे कृषी सोडून लागले आणि तिथं नाही का आर्थिक म्हणजे जॉबले लागले तिथचे लोक तर तिथचे सगळ्याचे भाव वाढून जाते तर आर्थिक ते गाव स्ट्रॉंग होऊन जाते आला लक्षात म्हणून 75% पुरुष कामगार गैर कृषीमध्ये असले पाहिजे आणि घनता किती असली पाहिजे 400 पेक्षा जास्त टोटल किती शहरे असे 4,041 शहरे आहे किती 4,041 टोटल जर शहरे म्हटलं शहरे फक्त किती आहे 4,041 आणि सेन्सस टाउन किती आहे भारतात 38,94 या दोघांची जर टोटल गेली किती होते 7,935 शहर आकडा विचारते सगळं एकूण 5,000 डेफिनेशन विचारते सेन्सस टाउनची ठीक आहे जुने पेपर पाहिले तुम्हाला लक्षात येऊन जाते राज्यसेवेचे बरं पण माहिती नाही राज्यसेवेचे पेपर पाहिजे तुम्ही हे पूर्ण प्रश्न विचारून गेलेले ठीक आहे त्या अंदाज लोकसंख्येचा स्तूप ठीक आहे पिरामिड्स असते पिरामिड्स पिरामिड्स इमॅजिन करा एकावर एक ना पिरामिड्स अरे इथं मी डायग्राम नाही काढू शकू ते जर काढलं असतं पिरामिड ते हे भरलं असतं म्हणजे भारताचं वेगळं केनियाचं वेगळं ठीक आहे मी तिथं नाही काय स्क्रीनशॉट काढून टाकून मी तुम्हाला त्याचा पाहून घ्या पिरामिड फक्त एवढं लक्षात ठेवायचं पाया पाया म्हणजे खालचा बेस माथा अपेक्स ठीक आहे वरचं जे टोपर आहे ते तेव्हा भारताची जर स्थिती पाहिली तर भारताचा नाही काय पाया जो आहे तो रुंद आहे जास्त आहे आणि माथा जो आहे तो अरुंद आहे अरुंद म्हणजे समजलं ना अपेक्स काय अरुंद आणि पाया जो आहे तो काय रुंद का बरं रुंद पाया म्हणजे नाही काय जन्मदर जास्त असतो भारतात काय जन्मदर जास्त आहे जन्मदर जास्त आहे तर भारताचा पाया काय नाही रुंद ठीक आहे केनियासारखा केनियाचा काय रुंद पाया आहे आणि अरुंद माथा आहे आलं का यावरून म्हणजे स्तूपावरून काय करते पिरामिड वरून व्यवहार रचना करते लोकसंख्येच्या बदलाची अवस्था करते लिंग गुणोत्तर समजते आणि संख्यात्मक आकलन होते तर हे असं समजणारच नाही जोपर्यंत डायग्राम आपण पाहू नये मी संध्याकाळी टाकून देईन तुम्ही पाहून घेता स्तूप कसा असतो तुमच्या पूर्ण लक्षात येऊन जाते पिरामिड पण पाठ काय करायचं तुम्हाला भारताची भारतातल्या किनियत काय रुंद पाया अरुंद माथा डायरेक्ट विचारते रुंद पाय देत असतील तर काय असते जन्मदर जास्त असते त्यानंतर नाही का डेमोग्राफिक डिव्हिडंड जनसांख्यिकीय लाभांश डेमोग्राफिक डिव्हिडंड हे लक्षात ठेवायचं डिव्हिडंड कुठे हे नाही काय भारताचे जर तुम्हाला कोण क्वालिटी विचारली कुठे गेले समजा एखाद्या वेळेस कॉन्फरन्स तुम्हाला पाठवलं असेल तुमच्या कॉलेजवाल्यानं युएसला नाही पाठवू शकतो तुम्हाला इथंच पाठवलं एसस उस्मानाबाद इस्मानाबाद आहे ना युएसएस म्हणून आपण तुमच्या उस्मानाबाद म्हणजे युएस सारखंच आहे ठीक आहे नाही तर उल्हासनगर आहे ना तुपा उल्हासनगर जर तुम्ही गेले आणि तिथं तुमचं आहे तिथं जर तुम्हाला भारताचं सगळ्यात मत हे काय जगात स्थान तर भारताचं काय डेमोग्राफिक डिव्हिडंड डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे भारत काय एक नंबर आहे का बरं डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय होते ऍक्टिव्ह एज ग्रुप ऍक्टिव्ह एज ग्रुप असे लोक जिथं कोण जास्त आहे ऍक्टिव्ह लोक जास्त आहे ऍक्टिव्ह म्हणजे फालतूच्या कामातले काय ऍक्टिव्ह नाही तर ऍक्टिव्ह एज ग्रुप कोणता म्हणला जाते 15 ते 64 दरम्यान जो काय करते काम करत म्हणजे काम करू शकण्याची जी क्षमता असते काम करणारी असते ते अर्थव्यवस्थेत असे लोक ठीक आहे किती दरम्यानचे 15 ते 64 दरम्यानचे तर एक भारताची एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे भलाही लोकसंख्या जास्त आहे पण भारतात काय सर्वात जास्त काय 15 ते 64 वयोगटातले लोक आहे म्हणजे ऍक्टिव्ह एज ग्रुप जास्त आहे डिव्हिडंड डेमोग्राफिक डिव्हिडंड भारताचा सर्वात जास्त आहे ठीक आहे युथ जास्त आहे म्हणते भारतात असं म्हणते ना मोठी युथ नोकरी मागते त्याला भेटत नाही भारतात टोटल किती आहे लोकसंख्येच्या 63.4% हे ऍक्टिव्ह एज ग्रुप आहे 0 ते 14 दरम्यानचे 30% लोक आहे 65 वर्षाच्या वरचे 5.4% आहे म्हातारे कमी आहे भारतात जर्मनी जपानचा प्रॉब्लेम काय म्हातारे जास्त आहे ना आपल्या इथं दादा अशी आहे तिथं 1 child policy 2 child policy है ना आपल्याही आता नवीन चालवावं लागणार 0 child policy कोणीच नव्हा हे केले नव्हा करू बरोबर नाही
आपले आशीर्वाद असा खतरनाक देते अष्टपुत्र भाऊ. अरे भाऊ पगार किती काय किती अष्टपुत्र भाऊ. अरे पुत्र भाऊ कोण पोचत एवढं त्याने लाल लेकर वागवलं सोपी गोष्ट आहे का समजलं ना. ऍक्टिव्ह एज ग्रुप तर चायना त्यानंतर कोणतं पाकिस्तान चायनात नाही म्हणा अमेरिका हे जे इकडे तिकडे जे चॅनल माहित आहे हे नाही का भारताला भेटते म्हणते का बरं. भारतात काय आहे जास्त डेमोग्राफिक डिव्हिडन त्याला काय माहित त्याला माहितच नाही भारतातला युवा कसा आहे तर त्याला माहित नाही त्याला म्हणून खाल्ल्यावर पाठेल्यावर पाहून गेला रात्री टाइमला ठीक आहे कुठं बसून जाय ते टाइमपास फुल टाइमपास भेटून जाईल तुम्हाला भारतात आहे ना. जगातले सर्व टाइमपास युवा कुठं असत तर भारतात ठीक आहे. आता पा तेल बिंदास राव मी तेल निरोप जातो अमेरिकेत बिंदास राहतो आम्हाला भिवू नका आमची युथला कसा लागाय काहीच करणार करायची इच्छा नाही. नैसर्गिक वृद्धी दर नैसर्गिक वृद्धी दर म्हणजे काय होते जन्मदर आणि मृत्यू दरातला फरक ठीक आहे. जो जन्मदर आहे तुमचा आणि मृत्यू दर याच्यातला जो फरक असते त्याला काय म्हणते नैसर्गिक वृद्धी दर. पाहत असो भारत भारताचा जन्मदर आहे 21.8% मृत्यू दर आहे 7.1% तर नैसर्गिक वृद्धी दर काय होईल याच्यातून हे मायनस करा 21 मधून 7 गेले 14 झालं समजलं ना. तुम्हाला जर विचारलं पेपर मध्ये नैसर्गिक वृद्धी दर म्हणजे काय होईल जन्मदर मायनस ओके. मालतसचा सापळा मालतस एक मालतस नावाचा अर्थ नाही त्याचा सापळा सापळा ट्रॅप 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 म्हणजे ट्रॅप इथे दिलंय ट्रॅप ट्रॅप काय म्हणजे ट्रॅप. जसं तुम्ही एमपीएससीत न विचार करता उतरले ठीक आहे काहीच विचार न करता उतरले आता कसं होते मग प्री तर निघाली एखाद्या वेळेस पण मेन्स नाही निघून राहिली कधी मेन्स तर निघाली पण इंटरव्ह्यू नाही निघून राहिली याला काय म्हणते तुम्ही कशाला टाकले ट्रॅप मध्ये टाकले ट्रॅप सोडू शकत नाही कारण पेपर निघून राहिला. अरे कोणाकडे कोणताच पेपर निघत नाही तरी देत राहते दिल्ली लंचे मध्ये प्री निघत नाही दिल्ली लंच टाईप मध्ये ठीक आहे. पण सापळ्यात अटकणारा व्यक्ती कोणता नापास निघून राहतो प्री प्रत्येक कोणती ना कोणती एक्झाम निघून राहिली प्री तर कधी मेस नाही निघून राहिली मेस नाही झाली तर इंटरव्ह्यू निघून राहिला बरं. याने काय म्हणाल तुम्ही एमपीएससी ट्रॅप ठीक आहे. तसा दादा हा कोणता आहे मालतसचा सापळा ठीक आहे. मालतसचा सापळा काय म्हणते प्राचीन काय म्हणते मालतस मालतस म्हणते प्राचीन काळापासून नाही का लोकांचं उत्पन्न वाढलं जशी जशी अर्थव्यवस्था वाढत गेली तसं तसं लोकांचं उत्पन्न वाढलं ठीक आहे. पैसा घेतलेला लोकांचं पण माहित आहे काय दरडोई उत्पन्न नाही वाढलं म्हणजे प्रति व्यक्ती ते असते ना दरडोई उत्पन्न वाढलं नाही का बरं कारण लोकसंख्या वाढ समजलं काय म्हटलं. प्राचीन काळापासून काय परिस्थिती झाली काहीच प्रॉब्लेम नाही लोकांचं उत्पन्न पण वाढलं ठीक आहे. परंतु काय वाढलं नाही दरडोई उत्पन्न त्याचं कारण काय लोकसंख्या वाढ झाली ठीक आहे. एलएस काय म्हणते ट्रॅप हे होय ट्रॅप मालतसचा सापळा ठीक आहे. भारत झाला एशियन आफ्रिकन कंट्री ज्या झाल्या इथं असं नाही भारतात डेव्हलपमेंट झाली का होऊन राहिली पण लोकसंख्याच एवढी आहे दरडोई उत्पन्न असते म्हणून झाली आलं लक्षात. तेच अमेरिका मग इंटरव्ह्यू निघाला का ट्रॅप मधून काय निघाले बाहेर निघाले. अमेरिकेचं काय झालं अमेरिका ट्रॅप मधून बाहेर निघाली कशी औद्योगिक क्रांती झाली लोकसंख्या वाढ झाली काहीच प्रॉब्लेम नाही परंतु दरडोई उत्पन्न वाढलं तर हे ट्रॅप मधून त्याला ट्रॅपले ब्रेक केलं. भारत ब्रेकच नाही करू शकून राहिला ट्रॅपले किती की तुम्ही इकॉनॉमिकल ग्रोथ करा लोकसंख्या एवढी आहे तर दरडोई उत्पन्न वाढलंच नाही समजा करू शकत. हा काय मालतसचा सापळा. आता मालतसचा सिद्धांत काय म्हणजे मालतस सिद्धांत मालतस काय म्हणते भाऊ लोकसंख्येची जी वाढ आहे लोकसंख्येची वाढ भूमितीय श्रेणीनं वाढते ज्योग्राफिकली सिरीजनं वाढते भूमितीय श्रेणीनं वाढते व कृषी उत्पादन कृषीचं उत्पादन आहे हे गणितीय श्रेणी अर्थमॅटिक न वाढते. कसं भूमितीय श्रेणी म्हणजे कसं पाहिलं 2, 4, 8, 16, 32 म्हणजे इथं जर फरक काढला 2, 4, 8, 16 वाढत वाढत चालला डबल डबलचा इथं पहा 2, 4, 6, 8, 10, 2, 2 फरक कृषी उत्पादन काय वाढलं गणितीय श्रेणीनं आणि लोकसंख्या वाढ काय झाली भूमितीय श्रेणीनं म्हणजे लोकसंख्या वाढ जास्त होते कृषी उत्पादन काय होते कमी होते. तर मालतस म्हणते लोकसंख्या वाढत 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 जाते विकसनशील देशाची पण तिथं कृषी उत्पादन काय होत नाही वाढतच नाही कृषी उत्पादन वाढत नाही म्हणून लोक आपाप भूकमरीन मारायला लागते लोकसंख्या स्थिर होते
समजलं तुम्हाला काय म्हटलं होतं, माल्थसनं माल्थसचा सिद्धांत काय म्हणते, लोकसंख्या कशी वाढते भूमिती असलेली ना, आणि कृषी उत्पादन काय कसं वाढते गणिती असलेली ना, तर लोकसंख्या वाढीचा दर काय राहते उत्पादनापेक्षा कमी राहते, तर कालांतराने लोकांना अनाज कमी पडायला लागते आणि लोक काय होते त्याच्यात भूकमरीनं मरून जाते, ठीक आहे, आणि लोकसंख्या स्थिर होते. पण त्याला माहित नाही माल्थसचं चुकलं, माल्थसचं कसं चुकलं माहिती आहे काय, त्याला माहित नाही भारतात स्वामीनाथन बी आहे, है ना, आणि त्याला हरित क्रांती बी करणार आहे, है ना, आणि स्वामीनाथनं काय केली भारतात हरित क्रांती केली एम एस स्वामीनाथनना, आणि भारताची लोकसंख्या जरी वाढली त्या सुद्धा आपलं काय वाढलं कृषीचं उत्पादन बी वाढलं, कृषीचं उत्पादन वाढलं तर आपला खा पायचे मॅटर मिटलं, ठीक आहे, आपण आपल्याजवळ तर एवढं अनाज आहे आता आपण वाटून राहिलो बीपील धारकाले ते काही खात नाही ती विकते तुम्हाला माहित तुम गावातले लोक माहित ते दुसरं घेऊन येते ते विकून टाकते, ठीक आहे झालं तर बा येणार नाही काय, कारण काय सांगा तुला लोकसंख्या वाढीचं कारण काय म्हणते बघू सांगते, तर स्त्री पुरुषामध्ये काय असते म्हणते लैंगिक आकर्षण असते हे कारण आहे म्हणते, बरोबर आहे, हे तर मरे पण तसंच जाणार आहे, लोकसंख्या वाढीचं कारण काय कोणत्याही वर्षीचा म्हणजे इथून 50 वर्ष नाही गेले तुम्ही, ऑब्विसली स्त्री पुरुषामध्ये काय राहते आकर्षण राहते आणि त्यामुळे काय होणार आहे लोकसंख्या वाढ, ठीक आहे, त्यानंतर समजला माल्थसचा सापळा माल्थसचा सिद्धांत. नाही तर काही किती असे राहते काय नाही बाबा मी तुझ्या स्वभावावर प्रेम करतो म्हणते बाप किती बोर असे राहिले काही की तर काहीच नाही आकर्षण हेच मेन असते, ठीक आहे. UNFPA रिपोर्ट पहा हा काय म्हणते UNFPA रिपोर्ट महिला केंद्रित म्हणजे फिमेलशी संबंधित हा रिपोर्ट आहे, याच्यात नाही काय मिसिंग वुमेन म्हटलंय, मिशन वुमेन काय म्हणजे मिसिंग वुमेन मिसिंग, ठीक आहे, मिसिंग वुमेन आहे हरपलेल्या महिला, ठीक आहे, मिसिंग वुमेन जे आहे ह्या किती आहे 14 कोटी आहे म्हणते जगात, माहित नाही कुठे गॅप झाले, गॅप झाला म्हणजे घरून निघाल्या ट्युशनला पोहोचल्या अशा काय भारतात किती आहे तर 4.5 कोटी मिसिंग वुमेन, म्हणजे तुम्हाला लक्षात नाही आलं काय म्हणून मी भारतात भ्रूण हत्या होते ना मारून टाकण्यात येते, ठीक आहे, स्त्री भ्रूण हत्या ते चेक करतात ना लोक मुलगा आहे का मुलगी आणि मुलगी असलं तर अशा किती महिला आहे म्हणजे मिसिंग 14 कोटी आणि त्याच्यात भारत अग्रेसर आहे, भारतात किती आहे 4.5 कोटी, तुम्ही शुक्र मना तुमच्या आई बाबा तुम्हाला लिहून देतो, ठीक आहे, त्यानंतर पस्तावत नसन असं काही काम करा नाही ते चान भेटन. MTP MTP म्हणजे होते 1971 ऍक्ट आहे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट, ठीक आहे, MTP त्याच बाबा काय आहे MTP कधी लागू झाला तर 1971 ऍक्ट आहे लागू कधी झाला 1 एप्रिल 1972 ले, ठीक आहे, ॲबॉर्शन ज्याला म्हणताय तुम्ही ते होते त्याला म्हणताय MTP मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट, ठीक आहे, सुधारणा याच्यात 3 वेळा सुधारणा झाल्या 1975 2004 आणि 2020 मध्ये. पहिले काय रूल होता 20 आठवड्यापर्यंत तुम्हाला गर्भपात करता येतो, लक्षात ठेवलं किती आठवड्यापर्यंत 20 आठवड्यापर्यंत, ठीक आहे, आणि एका डॉक्टरचा सल्ला घ्यायला लागेल, ठीक आहे, परंतु सध्याची कंडिशन कशी आहे तुम्ही नाही काय 24 आठवड्यापर्यंतही काय करू शकता गर्भपात करू शकता, ठीक आहे, 24 आठवडे म्हणजे पाहा आता किती होतं 24 × 7 करा जेवढे येईल तेवढे हे करा, ठीक आहे, तर पहा 140 × 28 म्हणजे 148 दिवस जवळपास 148 दिवसात तुम्ही गर्भपात करू शकता. इथं फक्त काय करायला लागेल तुम्हाला किती डॉक्टरचा सल्ला गेला तर दोन डॉक्टरचा सल्ला. परवानगी तर कोणाला परवानगी देते गौरव, एखादी जर स्त्री आहे ती शारीरिक आणि मानसिक स्थिती तिथी बरोबर निघू तिने परवानगी भेटून जाईल, तसं तर कोणाचीच नसते म्हणा शारीरिक मानसिक स्थिती चांगली. त्यानंतर महिला शारीरिक दृष्ट्या जर दुर्बल असेल बरोबर आहे, ठीक आहे, जर ते लेकरू झालं ते तिले काय ते गाऊ शकते जाऊ शकते, ठीक आहे, डिसिजन घ्यायचा तर नवरा कोणाला डिसिजन घेईन लेकरू पाहिजे बायको जाऊ द्या दुसरी भेटते नाही, महिला शारीरिक दृष्ट्या दुर्बल असेल तेव्हा परमिशन मिळेल. 18 वर्षाच्या आतील राहते ना काय की 18 वर्षाच्या आतील गर्भधारक जर महिला असं
दहावीचं 16 वर्ष धोकाचं, तेव्हा झालं प्रेमफेक काही, तेव्हा पहिले तर ठीक आहे. तर गर्भधारक तिला परमिशन मिळते. कुटुंब नियोजन साधने जर अयशस्वी ठरली म्हणजे नजबंदी केली आणि डॉक्टर दारू पिऊन होता नजबंदी करताना, सक्सेस झाली नजबंदी, त्याला वाटलं झाली पण नजबंदी केला, तो घरी गेला आपल्या कामाला लागला ते काही काम आहे, त्याच्यानं काय झालं मग माहीत पडलं त्याला, अरे लेकरू आता काय झालं कुटुंब नियोजन साधने काय पडले त्याला अयशस्वी ठरली ठीक आहे. आता भेटला तर त्याला काय द्यायला परमिशन दिली, परवा भेटून दिली एमटीपी करायची, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971. त्यानंतर बाद PCPNDT 1994 प्रोहिबिशन ऑफ सेक्स सिलेक्शन ऍक्ट ठीक आहे. म्हणजे हे तर माहिती आहे तुम्हाला, गर्भधारणापूर्वी किंवा प्रसूतीपूर्वी निदान तंत्र कायदा ते चेक करते ना, मुलगा आहे का मुलगी आहे गर्भधार याच्या पूर्वी. तर बा 1 जानेवारी 1996 लागू झाला आणि सुधारणा झाली 2003. याच्यात जर तुम्ही दोषी आढळले PCPNDT मध्ये प्रोहिबिशन ऑफ सेक्स अँड सिलेक्शन ऍक्ट, डॉक्टरली शिक्षा आहे, मायली शिक्षा आहे, दिलं करू दिलं, त्या लेकडे बापाली शिक्षा आहे, म्हणजे कपलली शिक्षा आहे दोघांचे, डॉक्टरली शिक्षा आहे, घरातल्या सर्वांनी ओळून देते ठीक आहे. कधी प्रेग्नन्सी होण्याच्या अगोदर तुमचे चेक करते पहिले मुलगा आहे का मुलगी आहे, इट्स अ ब्लाइंड गेम ठीक आहे. एवढं काही टेन्शन घ्यायचं काही ना काही होणार आहे, समजलं. लोकसंख्या पुरा पर्यंत याच्या बाहेरचा एक बी प्रश्न येत नाही ठीक आहे. टेक्निक याच्यावर जर आला तर टेक्निकल गोष्टी स्थलांतरण, स्थलांतरण जे आहे स्थलांतरण समजते ना, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणे ठीक आहे. स्थलांतरण स्थलांतरण भारतात किती झालंय, 45.36 कोटी लोकांना स्थलांतरण केलं, 121 कोटी पैकी. सगळ्यात जास्त स्थलांतरण तुम्हाला पेपरमध्ये विचारते, सगळ्यात जास्त स्थलांतरण कुठून कुठं झालेलं आहे, तर आपण कन्फ्यूज होतो, आपल्याला वाटते ग्रामीण टू शहरी झालंय आहे ना. लक्षात घ्या सगळ्यात जास्त स्थलांतरण कुठून कुठं होते, ग्रामीण भागातून ग्रामीण भागात ठीक आहे. हे लक्षात ठेवलं तुम्ही म्हणसाल कसं, याचं कारण आहे लग्न, याचं कारण काय लग्न समजलं तुम्हाला, लग्नातून कुठं कुठं चालले पोहऱ्याचा पोरगा शिवणीची पोरगी ठीक आहे, शिवणीची पोरगी पोहऱ्यात असं असं चालू आहे ना. ग्रामीण टू ग्रामीण याचं रिझन काय, ग्रामीण टू ग्रामीण स्थलांतरणाचं लग्न झालं क्लिअर. त्यानंतर कृषी कामगार राहते ते ऊस गीस काप कटाई हे ते आपल्या इकडे नाही आहे, मराठवाड्यात जर गेले तर ते स्थलांतरित होते एका गावातून दुसऱ्या गावात. ग्रामीण टू शहरी दोन नंबर कोणता आहे, ग्रामीण टू शहरी लोक ग्रामीण भागातून कुठे जाते शहरी भागात, आता माहित आहे हे तो नॉर्मल आहे पण सगळ्यात पहिलं कोणतं लक्षात ठेवायचं आहे ग्रामीण टू ग्रामीण. दोन नंबर लिहाय ग्रामीण टू शहरी ते काम काम करायला जाते, शहरी टू शहरी तीन नंबर म्हणजे नागपूरचा व्यक्ती कुठे जाईल अमरावती जाईल काय नाही तो कुठे जाते मुंबई बरोबर. शहरी टू शहरी अमरावतीत राहणार आहे नागपूर बरोबर. चौथा टाईप आहे शहरी टू ग्रामीण, हे कोण हे कोणते लोक राहते आपले रिटायरवाले, जॉब फॉप गेला आपण तसंच करणार ना, पुरं जॉब करणार आहे पण प्लॅनिंग फॅनिंग केलं ना, मग गावात घर राहील मग रिटायरमेंटली कुठे येऊ भागते बरोबर आहे ना, पेन्शन चढते गावातले लोक ऐकते भोपाळ आपल्या शेतीत कोणी कोणाला इज्जत देत नाही, आपले स्वप्न आहे ते सगळे धन रिटायरमेंट गावातच जाणार आहे. एवढं लक्षात शहरी टू ग्रामीण पण ते माहित नाही गावातले लोक किती कसे आहेत खरंला ठीक आहे अनुभव येईल समजलं ना. सगळ्यात जास्त मग स्थलांतरण ग्रामीण टू ग्रामीण, दोन नंबर ग्रामीण टू शहरी, तीन नंबर शहरी टू शहरी आणि चार नंबर शहरी टू ग्रामीण. सर्वात जास्त स्थलांतरण कुठून होते, युपी बिहार आणि वेस्ट बेंगॉल मधून स्थलांतरण जास्त होते, तेच बिगडतो राज्य ना ठीक आहे. आता काय म्हणा तुला तिकडे म्हणाले महाराष्ट्रात जर म्हटलं ना हजार माग हजार लोकसंख्या माग 163 लोक परराज्यातले, परराज्यातले काय 163 लोक आहे आणि या 163 पैकी महाराष्ट्रात 46 लोक कुठचे युपीतले. मग महाराष्ट्रातले लोक कुठे जाते, तर महाराष्ट्रात लोक जाते गोवा दीव दमन मध्ये ठीक आहे स्थलांतरित होते. गोव्यात नाही काय हजार लोकसंख्या मागे 100 लोक कुठचे महाराष्ट्रात. स्थलांतरणाचे नाही काय चार घटक आहे, स्थलांतराचे चार घटक आहे इंटरेस्टिंग आहे बघा. सगळ्यात पहिला घटक आहे अपसरण किंवा ढकल घटक, अपसरण किंवा
ढकल घटक अपसरण किंवा ढकल घटक म्हणजे काय होते कधी कधी नाही एखाद्याची बम काही मजबुरी राहते ढकल घटक मजबुरी त्याला काय द्यावं लागते स्थलांतर करावं लागतं ठीक आहे प्रश्न कोणाचे अलग अलग प्रॉब्लेम राहते ठीक आहे पोरी गावात पोरीची गावात सिटिंग चालू आहे पोरी दूर नाही असाय बाप काय गावात सोडून जाईल किंवा एखादा पोरगा फसला मजा करू ठीक आहे फसला तुझे घरचे काय करते आता मजबुरी सोय ना गाव कोण सोडावं लागला कधी दोन कंडिशन आहे पोरीचा बाप पण त्याला फसवलं आणि पोराला बाप पण ते पोरी फसवलं कोण कोणाला फसवलं तो वयानच वयाला फसवलं एजनच एजले फसवलं कारण काय मालतच काय म्हणते ठीक आहे अपसरण किंवा ढकल घटक काय असते मजबुरी आहे दुसरं काय शिक्षणामुळे द्या लागते आपल्या गावात नाही आहे कॉलेज आपल्याला शिकत आहे आपल्याला काय द्या लागत दुसऱ्या गावात जसे तुम्ही नाही आहे तुमच्या गावात बिले बीएचं कॉलेज बीएससी कॉलेज म्हणाल ना त्याला ढकल घटक जबरदस्ती ना इच्छा तर काहीच नाही तुमची अंगात द्यायची द्या लागते त्यानंतर तिसरं काय रोजगार ठीक आहे रोजगार आहे रोजगारची इच्छा आहे का मंजूर जायची तिथं जाऊन जायची इंजिनियर लोक करते इंजिनिअरिंग झाल्यावर त्याची इच्छा राहते गाव सोडून जायची जा लागते गावात कोणीच विचारत नाही तसं राहिल्यात लोक बोलून इंजिनियर झालं तरी गावातच आहे तर मजबुरीनं आहे ना रोजगार शोधत लागते ढकल घटक ढकललं तरी जाय बाजू ठीक आहे अपसरण दुसरं लोक एक टाईप राहते आकर्षण किंवा ओढ घटक कोणाकोणाला सिटीचं आकर्षणच राहते भयानक आकर्षण आहे सिटीचं त्याला ढकललं नाही कोणी नाही रोजगारी नाही शिक्षण नाही फक्त काय सो खुशीने गेलं मला काय गावरत किंवा मला काय नागपूर मध्ये राहतं सो खुशी गावात काहीच नाही गेला ते जाऊन समजतं ना खर्चा तो वापस येते काही काही जोड राहते ना नवीन नवीन लग्न झालं ती बायको म्हणते आपण गावात राहू जाते सहा महिने वापस येते अशी आहे काही काही ठीक आहे सांस्कृतिक घटक सांस्कृतिक घटक काय म्हणते विवाह आणि प्रथा है ना सांस्कृतिक घटक स्थलांतर करण्याचं काय विवाह कोणी विवाहामुळे जाते इकडे तिकडे आणि काही प्रथा आहे त्याच्यामुळे काय होते स्थलांतरण होते ठीक आहे शास्त्रीय घटक शास्त्रीय घटक काय महारोग म्हणजे बिमारी आहे बा मेजर बिमारी झाली तुम्हाला बघ पोटात काही काही घुसलाय ठीक आहे खाऊ 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 बघ नूडल्स मंच्युरियन खाल्ले आणि पोट फुगलं तुमचं आणि इथं इथं ते दुरुस्तच नाही होऊ शकत आणि तुम्ही बॉम्बेच हॉस्पिटल आहे ते पोटात नाही तर पोट फुटते तुमचं ठीक आहे ते गावातले लोक ते लवकर घेऊन जा ठीक आहे आणि तुम्हाला बॉम्बे बॉम्बेवाला म्हणजे एक वर्ष या पोटावर मला काय करणार शास्त्रीय करायला लागेल ठीक आहे एक वर्ष तुमचं जबरदस्ती झालं ना शास्त्रीय घटक किंवा एखाद्याला कॅन्सरच आहे हो नाही तुम्हाला पण कॅन्सरच आहे कुठे इलाज होते इथं होत नाही तुम्हाला कुठे जायला लागेल सिटीत जायला लागेल ठीक आहे हे दोन घटक काय महत्वाचे आहे विवाह आणि कोणता शास्त्रीय घटक हे सांस्कृतिक घटक आणि शास्त्रीय घटक काय याच्यावर राहते अपसरण तर विचारून गेलाय प्रश्न आकर्षणवरही विचारून गेलाय ठीक आहे कसं आहे सिस्टीम असते हिंदू धर्म काय म्हणते आपला पहिले धर्म धर्मच नॉलेज समजा नंतर म्हणते अर्थ म्हणजे पहिले शिक्षण दुसरं अर्थ नंतर काम म्हणजे लग्न हे तीन सिस्टीम चालते ना भारतात कसं आहे शिक्षणही नाही पैसाही नाही पण लग्न पण हे ते प्रॉब्लेम जे असत ते सांगत होत आपला आपल्या धर्म धर्म धर्मग्रंथातच लिहिलाय बरं धर्म तेव्हा धर्म म्हणजे शिक्षण बरोबर आहे धर्मात शिक्षण दुसरं काय होतं अर्थ अर्थ म्हणजे पैसा आणि तिसरा सगळ्या गोष्टी बरोबर आहे तर मग काम मग मजा ठीक आहे बायको तर कामच असते त्रास देणं ठीक आहे पहिले तर अजूनही पैसा लागत ना स्थलांतराचे परिणाम काय स्थलांतराचे परिणाम दोन क्षेत्र आहे आगमन आणि निर्गमन क्षेत्र याचा अर्थ लक्षात घ्या आगमन क्षेत्र आणि निर्गमन क्षेत्र पा निर्गमन क्षेत्र म्हणजे अरे जिथून दुसऱ्या ठिकाणी चालले आगमन क्षेत्र म्हणजे आले पा शिवनीचा व्यक्ती आहे नांदगावात आला तर निर्गमन क्षेत्र कोणतं आहे शिवनी शिवनी तुम्ही इकडे आला आणि आगमन क्षेत्र कोण झालं नांदगाव झालं क्लिअर आता बा या आगमन क्षेत्रात नाही का कोणते कोणते बदल होते
आगमन क्षेत्रातील लोकसंख्या वाढते. ऑब्व्हियसली तिथचा म्हणून विचार आगमन क्षेत्रात बुद्धिवादी लोक वाढते. पण मला सांगा बॉम्बे बॉम्बे का बरं बनली एवढी खतरनाक? कारण काय अलग अलग स्टेटमध्ये लोक आले, सगळे हुशार लोक असले, बुद्धिवादी लोक तिथं काय वाढली, संख्या वाढली. त्याच्या राज्यात स्कोप नव्हता, इथं आले, तिथं त्यानं दिमाग लावला, बॉम्बे बनवली. त्यानंतर लिंग गुणोत्तर बदलते, एक लॉजिक आहे. त्यानंतर व्यवसाय स्पर्धा वाढते, बिझनेसमध्ये स्पर्धा वाढत ना, आणि मजुरी काय होते कमी होऊन जाते, संस्कृती बदलून जाते. आता मल्टिपल टाइपचे लोक राहून राहिले, त्याची अलग संस्कृती, आपली अलग संस्कृती या बदलन ना, समजलं? हे झालं भाऊ पूर्ण पॉप्युलेशनशी संबंधित पुऱ्या टेक्निकल गोष्टी. उद्या भोपाळ आकडेवारी उद्या पाहू आपण, ठीक आहे?